नमस्कार मित्रांनो हळद कशी शिजवली जाते हे सांगण्यासाठी आपण आज हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो मी आहे प्रमोद निकम आणि तुम्ही बघताय आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल हळद लागणीपासून ते अगदी पावडर बनेपर्यंत वेगवेगळ्या प्रोसेस होतात त्याच्यावरती मित्रांनो आणि त्याच्यामध्ये हळद शिजवणे हे त्यातला एक महत्त्वाचा भाग आणि प्रोसेस आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही बघत आहात हे अशा फाने असतात या प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला जे दाखवतोय ते सोरगड्डा आहे सोरगड्ड्याला हे असे हळद येते तुम्ही आता त्याची साईज बघत आहात खूप छान असा प्लॉट याने आणला होता आणि छान प्रकारे हळद तयार ग गड्ड्याचे काढलेले आहेत गड्डे काढण्यासाठी ट्रॅक्टरचा किंवा खांदून काढले जातात किंवा नांगरून काढले जातात ट्रॅक्टरनी आणि त्याच्यानंतर अशी ढीग लावला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेसला घेतली जाते मित्रांनो ज्यावेळेला हळद सुकते सुकवली जाते त्याच्यानंतर त्याच्यातले सोरगड्डे आणि हळकुंड अशी वेगळी काढली जातात कारण का तर सोरगड्ड्यांचा वेगळा रेट असतो आणि हळदीचा जे मेन हळद असते ती लांबडी जे मुळे दिसत आहेत तुम्हाला त्याचा वेगळा रेट असतो तर <coughs> याचा आता आयुर्वेदामध्ये खूप छान याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे याचा त्याच्यानंतर आपल्या दररोजच्या जेवणामध्ये देखील आपण हळद वापरतो अशी खूप महत्त्वाची अशी ही हळद आहे मित्रांनो खूप छान आहे तुम्हाला मी सगळी प्रोसेस दाखवणार शिजवण्यापासून कशी शिजवली जाते ते जेवढी हळद लांब आणि जाडसर असते तिला जास्त भाव असतो आणि जी लहान आणि जाडीने बारीक असते तिला त्या हळकुंडांना खूप कमी रेट लागतो आणि अशा प्रकारे हे आहे सोरगड्ड ह्याला सगळ्यात जास्त रेट असतो मित्रांनो हे औषधं बनवण्यासाठी किंवा क्लर करण्यासाठी याचा उपयोग होतो सुरगड्यांचा सगळ्यात जास्त उपयोग होतो तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही हळद जी आहे ही नांगरून काढली जाते किंवा माणसाने खांदून काढली जाते आता जा ही अशा प्रकारे हळद काढली जाते त्याचा सुरुवातीला पाला कापला जातो आणि त्याच्यानंतर ती खांदून किंवा माणसानी ख ट्रॅक्टरने नांगरून काढली जाते तर हा आहे मित्रांनो हळद शिजवण्याचा कुकर त्याचे अशा प्रकारे दिसतो तो ह्याला आता जो तुम्ही बघत आहात हा ट्रॅक्टरने आपण सहजरित्या इकडून तिकडे ट्रॉलीसारखा नेऊ शकतो हा खूप मोठा असा कुकर आहे याला चार कुकर येतात पाण्याची टँक असते आणि जळण लावण्यासाठी छोटीशी टँक असते हे अशा प्रकारे कंटिन्यू याच्यामध्ये हळद फील केली जाते वेगवेगळे चार कुकर आहेत तर हे पाहता तुम्ही बघत आहात अशा प्रकारे माणसं लावून आपण ती भ कुकर भरून घेतो आता यांच्यामध्ये फिल करण्याचं काम चालू आहे कुकर भरण्याचं काम चालू आहे तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो मित्रांनो ते कशा प्रकारे भरतायत ते त्याची कशी कशी प्रोसेस आहे ती तर अशा प्रकारे याच्यामध्ये कंटिन्यू लाकडं घातली जातात आणि या लाकडांच्या वरती तरी जो जाळ लागणार आहे त्याच्यावरती तर हे सगळं मशीन चालतं मित्रांनो जर जाळ कमी लागला तर साधारणत दहा मिनटामध्ये जो कुकर निघतो एक तो निघत नाही कारण की तेवढी स्टीम तयार होत नाही वाफ तयार होत नाही हे सगळं वाफेवरती गणित आहे मित्रांनो जेवढी वाफ चांगल्या प्रकारे याच्यातून तयार होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे याची हळं शिजली जाते तेवढ्या स्पीडने हळं शिजली जाते तुम्हाला दाखवते पाठिंबाच्या साईडने कसा प्रकार आहे तो आपण एका साईडने आलो आता ह्या साईडचे कुकर चालू आहेत तर हे खाली जी दिसते तुम्हाला ते खालच्या साईडला तिकडच्या साईडने बसले तर ते जाळ लावला जातो आणि हे इकडच्या बाजूला ते जी स्टीम जी वाफ होती त्याच्यातून वाफेचं पाणी तयार होऊन जिथे हळद शिजते तिकडे पलीकडच्या बाजूला आणि इकडे ह्या साईडला आता हळद शिजवायचं काम चाललं भरायचं चाललं त्या चाल कुकरमध्ये तुम्हाला वरती जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो <coughs> तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मित्रांनो कशाप्रकारेचं काम चालतं ते खूप छान प्रकारे हा कुकर आहे चार कुकर आहेत एकत्र एक दोन दोन कुकर एका टायमाला चालू होतात आणि हा त भरायचं काम चालू आहे त्याचं एका साईडला आणि हा कुकर पहिलाच त्यांनी भरलेला आहे इकडच्या साईडचा हा जो आहे तो वॉल आहे जी वाफ होते ते कुकरमध्ये सोडण्यासाठी त्याने तयार केलेला आहे ले वेगवेगळ्या लेवलाची वाफ सोडली जाते अगदी तळामध्ये वेगळी पाईप याच पाईपला तिने जॉईंट करून सोडलेलं आहे तळामध्ये मध्ये मध्यभागी नंतर वरच्या साईडला असे वेगवेगळ्या साईडला त्याने पाईप दिसत आहेत आता आपल्याला ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर अशा प्रकारे हा कुकर भरला जातो आणि त्याच्यानंतर ह्याला स्टीम लावली जाते एक कुकर झाला की दुसरा दुसरा झाला की लगेच परत खाली करून लगेच जो रिकामा झाला आहे त्याच्यामध्ये हळद भरली जाते आणि त्याला लगेच शिजवली जाते असं याचं कंटिन्यू अविरत असं काम चालू असतं मित्रांनो जोपर्यंत शेतकऱ्याच्या हळद संपत नाही तोपर्यंत हा कुकर बंद होत नाही मित्रांनो कंटिन्यू शिपवाईज म्हणजे यांचं काम चालू असतं कामगारांचं आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना एकाच वेळेला हळद शिजवून दिली जाते खूप छान प्रकारे हळद यांची देखील तुम्ही बघताय हे आहे सोरगड्डं याच्यामध्ये एकत्र एक शिजवलं जातं सोरगड्डं आणि हळद आणि त्याच्यानंतर ते वेगळं केले जाणार आहे ज्यावेळेला सुकेल त्यावेळेला पॉलिश करते वेळी ती वेगळी होऊन जाईल त्याला वेचून बाजूला काढली जाते आणि अशा प्रकारे यांचं कंटिन्यू काम चालू राहतं मित्रांनो आता त्या साईडला तुम्ही बघत आहात अंतरायचं काम चालू आहे त्याच्यावरती ते हात घालणार आणि हे वरती जे दिसत आहे आता ते खाली जो जाळ लावला जातो आहे त्याच्यातून जो धूर निघणार आहे तो याच्यातून बाहेर पडला जातो आणि वाफ आहे ती कलेक्ट करून अशी या साईडला घेतली जाते ती प्रत्येक कुकरला लावली जाते आता त्या साईडला वाफ चालू आहे इकडे बंद आहे आता इकडच्या साईडचा वॉल बंद आहे आणि तिकडचं आता सध्या चालू आहे तुम्हाला आता मी खाली उतरून परत दाखवतो जेव्हा हा पूर्ण भरतो अशा प्रकारे तेव्हा ह्याला असं बंद केलं जातं पूर्णपणे पॅक केलं जातं ह्याला तुम्हाला दाखवतो स्क्रिझर स्टीम कशी आहे ती अशा प्रकारे याचा हँडलने याला पूर्णपणे टाईट मारून घेतला जातो जेणेकरून या याला ज्यावेळेला आपण वाफ लावणार आहे स्टीम लावणार आहे ती याच्यातून बाहेर निघता कामा नाही अशा प्रकारे ह्याला एकदम घट्ट असं आवळून याचं तोंड जे आहे लीड ते पूर्णपणे बंद केलं जातं आता तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मित्रांनो बाकीचं त्या कुकरचं काय झालं आहे ते आता हळद शिजली की नाही हे बघण्यासाठी आपल्याला मित्रांनो प्रत्येक वेळेला आपल्याला वाटत असेल की कुकर उघडून बघावं लागत असेल पण असं काही नाही मित्रांनो आता तुम्ही जो बघत आहात त्याच्यातून जी वाफ निघते जे पाणी निघतं आहे तर याच्यावरतीच ते डिपेंड असतं याच्यावरूनच ते ठरवतात की आतमध्ये हळद शिजली की नाही जे वाफेचं पाणी होतं ते अशा प्रकारे एकत्र जमा केलं जातं हे बघा अशा धार लागलेली आहे तिथे तर ते वाफेचं पाणी तयार झालेलं आहे हळद शिजते वेळी आणि असं एका बकेटमध्ये जमा केलं जातं आणि बकेट भरल्यानंतर ते त्याचा काहीच उपयोग नसतो ते असं काढून बाजूला टाकलं जातं आणि ते सांगायचं राहिलं तुम्हाला मित्रांनो की हे हळ शिजले की नाही कसं बघायचं ते तर आता या याच्यातून जी वाफ निघते ही वाफेचं प्रमाण वाढतं आणि त्याचं हे जे आहे पाणी जे आहे ते निघायचं पूर्णपणे बंद होतं आणि त्याच्यानंतर ते ठरवतात की हळद शिजलेली आहे ते अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्णपणे असं लाकडांचं हे लावून कंटिन्यू त्याला वाफ दिली जाते जेवढी वाफ चांगली भेटेल आतमध्ये तेवढी हळद लवकर शिजली जाते तर तुम्हाला मी त्याचं पूर्णपणे असं जेवायला हळदीतून ह्याच्यातून पूर्ण पाणी बाहेर चालू होईल तेव्हा तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो आता तुम्ही बघत आहात या साईडला ही हळद जी आहे ती कुकर खाली केलेले ते अशा प्रकारे ढीग लावले जातात आणि ती हळद सुकवली जाते दहा ते बारा दिवस आणि त्याच्यानंतर त्याची वेचली जाते आणि त्याच्यानंतर ज्या पुढच्या प्रोसेस आहेत पॉलिसी वगैरे त्याच्यावरती देखील मी तुम्हाला एक व्हिडिओ करणार आहे मित्रांनो याच्यानंतरचा आणि तो देखील तुम्हाला दाखवणार आहे तर ही ब अशा छान प्रकारे ही हळद शिजलेली आहे त्याचा कलर पूर्णपणे बदलला आहे ही सुकल्यानंतर खूप वेगळी दिसते मित्रांनो ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन याला लावलेला जाळ जो आहे जर तो कमी व्हायला लागला तर अशा प्रकारे मीठ टाकून त्याच्यावरची जी राग आहे ती उडवली जाते जेणेकरून त्याच्यातून छान प्रकारे असा जाळ बाहेर निघेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस म्हणजे स्टीम चांगल्या प्रकारे तयार होईल आणि ती आपल्याला लवकर कुकरता शिजवता येतील जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण जळ लावू तेवढ्या चांगल्या प्रकारे पटापट स्टीम चांगली तयार होईल साधारणतः पाण्याला शंभर डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण हीट दिली तापमान दिलं की त्याची चांगली स्टीम तयार होते आणि त्याच्यासाठी ह्याच्यासारखी खटपट चालू असते मित्रांनो जेणेकरून पटापट कुकर तयार होतील साधारणतः दहा ते पंधरा मिनट लागतात हे कुकर काढण्यासाठी आता त्या साईडला हा जो कुकर आहे हा तयार झालेला आहे हे आता चांगल्या प्रकारे याच्यातून वाफ निघायला लागलेली आहे पाणी पण पडायचं थांबलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला मी परत एक वेळ वरती जाऊन याच्यातून कशाप्रकारे हाड शिजलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेला इकडचं कुकर काढाय चालू होईल त्याच वेळेला तिकडे स्टीम चालू करतात मित्रांनो पलीकडच्या कुकरला जेणेकरून कोणत्या प्रकारे स्टीम थांबणार नाही अशा प्रकारे याचं सगळं जे जुगाड तिने केलं होतं आता ते पलीकडच्या कुकरला लावायला चालू झालं आहे आणि आताच त्यांनी स्टीम चालू केलेली आहे मित्रांनो तर ते मी तुम्हाला दाखवतो आता वरती जाऊन तुम्हाला अनलोडिंग म्हणजे त्याच्यातून हळद कशी काढली जाते हे देखील तुम्हाला पूर्ण दाखवतो हे पहा आता याचं खोलायचं काम चालू आहे त्या तुम्हाला वरती जाऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल खोल्या कुकर खोल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यातून वाफ निघते मित्रांनो कारण की आत्ताच जर त्याची स्टीम बंद केलेली आहे तर ते पूर्णपणे वाफ निघून जाते हळूहळू आणि अशा प्रकारे तुम्हाला वरती जाऊन दाखवतो याच्या या इकडे पण तुम्हाला दिसते अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत एक मिनिट हे बघा अशा प्रकारे हळद ही आता त्यांना ते दाखवतील आपल्याला अशा प्रकारे हळद दिसते हे बघा खूप छान प्रकारे शिजलेली आहे ही आहे शिजलेली हळद अजून सुकणं बाकी आहे मात्र तुम्हाला ते बघता आलं असतं या साईडचाही देखील कुकर शिजलेलं आहे आणि लगेच हे असं पटापट काम चालू असतं मित्रांनो खाली तिने छोट्या छोट्या ट्रॉल्या बनवलेल्या आहेत ते लगेच लावल्या जातात आणि त्याच्यातून लगेच अनलोडिंग काम चालू होतं जेणेकरून पलीकडचं कुकर शिजेपर्यंत ह्याचं म्हणजे खालून हळद काढली पाहिजे आणि लगेच भरली गेली पाहिजे तोपर्यंत तो, तो पलीकडचं कुकर आ, रेडी होतो एक मिनिट हे बघा अशा प्रकारे याचं अनलोडिंगचं काम चालू होतं छोट्या छोट्या ट्रॉली आहेत आणि खालच्या साईडने याला ओपनिंग असतं असे भरले जाते ट्रॉलीमध्ये आणि त्याच्यानंतर बंद करून हे तिकडे सुकायसाठी शिफ्ट केले जाते याला छोटे हँडल पण आहेत त्याने तयार केलेले टायर बसवून याला व्यवस्थित त्याने तयार केलेलं आहे जर ट्रॉली व्यवस्थित नाही भरली तर त्याला परत भरता भरता येते अशा प्रकारे भरून ते शिफ्ट केली केली जाते तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो मित्रांनो हे बघा कंटिन्यूचं अनलोडिंगचं काम चालू असतं अशा प्रकारे अनलोड केले जाते चा हे बघा असं कंटिन्यू काम चालू असतं शिफ्टिंगचं हे असं कंटिन्यू सुकायला घातली जाते जोपर्यंत हळद शेतकऱ्याची एखाद्या संपत नाही तोपर्यंत हे रात्रंदिवस काम चालू राहतं त्याच्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याकडे ट्रॉ ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रॉली हलवली जाते हे बघा खूप छान प्रकारे अगदी सहजरित्या हे काम चालू असतं मित्रांनो आणि हे चांगले ट्रेंड झालेले कामगार असतात नवीन कामगारांना पटापट होत नाही हे बघा अशा प्रकारे हे काम चालू होतं कंटिन्यू काम चालू असतं मित्रांनो आपल्याकडेला जी हळद खायला मिळते त्याच्यासाठी एवढं कष्ट घ्यावे लागतं शेतकऱ्यांना हे बघा अशा प्रकारे अनलोडिंगचं काम डम्पिंग केलं जातं लगेच नेऊन आणि अशा प्रकारे काम चालू होतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही विसरता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन माहिती अशीच मिळत जाईल आणि नवीन नवीन आयडिया देखील तुम्हाला मिळत जातील हे बघा अशा प्रकारे अनलोड केलं जातं छोटीशी कडी बसवलेली असते जेणेकरून ती भरत असते पलटी मारू नये म्हणून तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे सांगायला विसरू नका कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का कोणत्या नवीन विषयावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तरी देखील सांगा मला मित्रांनो त्याच्या त्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो